मनोहर परिकराचो जीएमसीन झालो रुटीन चेकअप तपासणी उपरांत मुख्यमंत्री गेलो ताळगावच्या घरा भलायकी आसा बरी सूत्रांनी दिली माहिती जमिनीच्या प्रश्नावेल्यान नुवे चिंचिणी बानोडेच्या ग्रामसभांनी गरमागरमी थळाव्यांकच ना सुवात भायल्यांक खंयच्यो दिवच्यो जमिनी 25 वर्षा भितर गोयच्या रंगमंचाची भास जाली कोकणी पूण आमचे वरी आयच्या तरणाट्यांक पिशे ना देखून अस्वस्थ जावपाची पुंडलीक नायकान उक्तायली गरज खण वाठारा उपरांत आता सरकार उठला दर्यादेग वाठारातल्या लोकांच्या पोटार दर्यादेग वाठारातली जीण उद्ध्वस्त करप भाजपाची मोख काँग्रेसीन केला आरोप येवकार हांव शिवेंद्र तारी पळोवया खबरो विस्तारांत नुवे सालसेचे ग्रामसभेन गांवांत हाउसिंग बोर्डा खातीर जमीन राखून दवरपाक विरोध केलो गांवांतल्याच लोकांक रावपाक सुवात ना देखून हाउसिंग बोर्डाची गांवांक गरज ना अशें सांगत ग्रामसभेन ते विशींचो थारावय पास केलो नुवे सालसेचे आयतारचे ग्रामसभेत रस्त्यावेले स्पीड ब्रेकर्स गांवांतले जैव विविधतायेचेर चर्चा जाली घरपटयेची पुनर्रचना स्थगीत करपाचो निर्णय जालो पंचायत कक्षेत येवपी वेवसायीक आस्थापनावेलो कर वाडयला गांवांत फेस्त आशिल्ल्यान लोकांची हजेरी कमी आशिल्ली उपसरपंच कॉन्सेसांव कुलासोवन घेतिल्ल्या थारावांची माहिती दिली पळयात ऑडिटींग रिपोर्टावर झाले त्या ऑडिटर ग्रामसभा मेंबरांनी सांगलें की 7 दीस होल्ड करून आणि दुसऱ्या ग्राम बजेटावर डिस्कशन झालं बजेटावर सेम थिंग सांगले 7 दीस होल्ड करून दोन सजेशन जाल्यार 7 दिसान आमी सांगतले मागीर तर अप्रुवल जातले ते पण मागीर ते वतले पिडी वतली रिविजन ऑफ टॅक्स म्हणजे फ्रॉम ट्रेड टॅक्स फ्रॉम मिनिमम 200 आसा ताका 1000 करचे आनी पर स्क्वेअर 50 रुपीज पर स्क्वेअर मिटर कमर्शियल रिएसेसमेंटाक होल्ड केला फॉर रिएसेसमेंट ऑफ द हाऊस टॅक्स होल्ड करून हाऊसिंग बोर्डाचे लोकांक ग्रामसभा डिसिजन घेतला जे ते आमकां हाऊसिंग बोर्डिंग आमकां नाका ते डिस्क्राइब करचे ग्रामसभेत गावातले जैवविविधतायेचेर गंभीरपणान चर्चा जाली गावातली सैमीक वखदां अन्न सैमीक गिरेस्तकार राखून दवरपाचेर एकमत जालें गांवाचे दायज सांगपी व्हिडियो ह्या वेळार लोकांक दाखयलो ते विशीं झुजे रॉक आंध्राद गोवा 365 कडेन उलयलो पळयात आमगे बायोडायवर्सिटी मॅनेजमेंट कमिटीन एक व्हिडियो रिवर्स जाला तो कितेशें आहा कितें आहा तें सगळें दाखयलो 15 मिनट तो व्हिडियो आनी ताका सगळी आखी रिवर्सल दोंगर येते गोरोटसोन दिश्टी पडटा फ्रॉम नॉर्थ टू साउथ ओके तिसरें आमी एक PBR इंटरीम रिपोर्ट PBR पीपल बायोडायवर्सिटी कॅरी प्रिपेर केला आनी तो आमकां दिला तो आज आमी ग्रामसभा शेअर केला आनी तो तेजें सजेशन मागलें स्पेशली ट्रेडिशनल नॉलेज आमगे लोकलांक जाय नॉलेज आहा मेंबर मागीर आमचे विलेजीन हाउसिंग बोर्डान एक लँड एक्विजिशन करचें न्हू आमचे ग्रामसभा परमिशन आशिल्लें कित्याक आमकां तें लँड ना आनी हिंगा इनहॅबिटंट लँड ना रावपाक सारकें बरे भाशेन आनी तें बी तर लोकांक आनी घायले आनी हाउसिंग बोर्ड हाडलो आमगे लोक खंय वयतलो ते पासून आमी स्ट्रोंगली हें ऑब्जेक्ट केलां स्क्रेप करून नुवेच्यान आमचो खबराकार संदीप तुयेकार देवसुवा गांवांत येवपाशिल्ल्या प्रस्तावीत घरबांदणी प्रकल्पाक चिचोणेचे ग्रामसभेत लोकांनी खर विरोध केलो पंचायत वाठारांतल्या कोयराच्या प्रस्नाचेरूय ग्रामसभेन चर्चा जाली पंचायतीक विश्वासांत घेतले बगर एकूय प्रकल्प गांवांत नाका अशें सरपंच वॅलेंटिनो बारेटोन सांगलें कोयराच्या प्रस्ना बरोबरच हेर प्रस्न जाग्यार घालपा खातीर तांकां पूर्ण वेळ सचीव दिवचो अशें सरपंचान मागलां पळयात जवाब दिवप सो हे प्रोजेक्टा पंचायती कांय खबर ना ग्रामसभा पंचायती ऑथोरायज केला
आणि बेस्ट फॉर आवर विलेज सो हा मास्टर गाव मेळा लागले आमका एक फुल टाइम सेक्रेटरी दिता इकरा मेंबराची पंचायत आमका एक बरो एक्सपिरियन्स सेक्रेटरी जाय मेन इम्पॉर्टंट फॉर सेक्रेटरी चिंचोणेच्यान आमचो खबराकार रमेश नायक राऊत बानोडेचे कोमनी दादेचे कुळण विकसित करपाक बानोडेचे ग्रामसभेन विरोध केलो जिणे फाटले खेपे ग्रामसभा फुडें दवरिल्ली ती उपसरपंचच गैरहाजीर राविल्ल्यान तो वादाचो विषय जालो उद्देगीक बांदकामांच्या उद्देशान कुळण विकसित करून ते बिल्डराच्या घशात घालपा फाटल्यान राजकारण्यांचो हात आशिल्ल्याचो आरोप थाळ्यावांनी केलो निम्ने कडेन जमीन विकसित करपाक दिवची न्हय असो थाराव लोकांनी पास केलो बांदोडा पंचायत क्षेत्रात येऊपी कोमोदिदादीची 89,000 स्क्वेअर मीटर जमीन लीज होल्डरावरवी व्यावसायिक कामाखातीर विकसित करपाचो यत्न चालला ह्या प्रश्नाचेर ग्रामसभेत चर्चा झालेली पण त्याच वेळार उपसरपंच सलोनी गावडे भौशीक बांधकाम मंत्री सुदीन ढवळीकराबरोबर प्रभागातल्या रस्त्याच्या हॉट मिक्सिंगाच्या कामात व्यस्त आशिल्ली अशी माहिती ग्रामस्थांनी दिली पळयात फाटल्या ग्रामसभेक डेप्युटी सरपंच आशिल्ली तिणें ग्रामसभा प्रिसायड केली आणि आज ती ग्रामसभेक येवना पण ती सलोनी गावडे आज हांगा ग्रामसभेक येवना तिणें कांयच नोट दिवना आणि तुमकां सांगचें अशें दिसता की ही सलोनी गावडे आतां तिच्या वार्डान हॉट मिक्सिंगाचें काम आसा तें इनॉग्रेट करपाक पी डब्ल्यू डी मिनिस्टर सुदीन ढवळकरा बरोबर आसा हे ग्रामसभेन आज वो प्रश्न जो आसा तो जवळ जवळ कोमलदाची जागा 89,000 स्क्वेअर मीटर कोमलदाची जागा इलिगल वे म्हणजे इलिगल एन्क्रोच करून वो डेव्हलपमेंट चालू आसा थंय तशेंच आमचे दाजण समाजाचे देवस्थान आसा कटमगळ दादा जो म्हणटा तो आमच्या दाजण समाजाचे न्ही आख्खे गोंयचे लोक थंय येतात अशे जाग्यार वो जागो आम्ही ह्याच्या पहिली ग्रामसभेक ठराव घेतलो की तो एज अ ग्रेजिंग प्रॉपर्टी म्हणून तो राखून दवरचो ग्रामसभेक त्यांच्यानी डिसिजन दिले आणि ते अपिलाक अपील जायनासतना रावले आणि ती एक्स पार्टी झाली हो जो प्लॉट असा वा 159/1 असा पहिले त्या प्लॉटाचे ॲडवर्टायजमेंट सुद्धा त्याने दिली असा पेपरा नवीन टायमाचे 13-14 तारखे ती प्लॉट विकपाचे असा म्हणून आयटीआय ग्राउंडाच्या फाटल्या वटेच्या म्हणजे सेम प्रॉपर्टी ही जी प्रॉपर्टी जी असा ती पोर्तुगीज टायमार सुद्धा कॅटेग्रेजींग म्हणून लागलेली असा कोमलदादीची जमीन आणि लीजार ती असल्या कारणान ती खरी गफलत करून ती आपल्या नावार करून ही सगळे हे केले असा आणि मला दिसता हातून हे प्रकरणात चढचे राजकारणी जे आहात पहिली ते सामील आहात म्हणून हे सगळे गजाली घडतात फोणेच्यान आमचो खबराकार कृष्णा नायक मुख्यमंत्री मनोहर पर्रिकराक आयतारा तपासणी खातीर परतून एक फावट बांबोळेच्या गोंय वैजकी महाविद्यालयात व्हरचो पडलो तपासणे उपरांत ताका ताच्या ताळगांवच्या बंगल्यार हाडलो सुत्रांनी दिल्ले माहिती प्रमाण आता ताची भलायकी स्थिर आसा मुख्यमंत्री मनोहर पर्रिकराची भलायकी इबाडिल्ल्यान ताका तपासणे खातीर आदी जीएमसीत उपरांत मुंबयच्या लिलावती हॉस्पिटलात भरती केल्लो थंय सावन ताका अमेरिकेक वचचें पडिल्लें अमेरिकेत उपचार घेऊन परत आयल्या उपरांत ताका दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलात भरती केल्लो ब्युरो रिपोर्ट गोवा 365 आता घेऊ एक लहानसो विसव विसव उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो फाटले खेपे जाल्ल्या बोवाळा उपरांत न्यायालयान दिल्ले सुचोवणे प्रमाण नेरूल कोमिनिदादीची वेचणूक आयतारा जाली एरिक गुदिनो अध्यक्ष म्हूण वेचून आयलो अशोक ब्रागांजा खजिनदार आनी रोमाना कार्दो एटर्नी म्हूण वेचून आयलो फाटल्या वेळार 3 फेब्रुवारीक वेचणूक जावपाची आशिल्ली पूण बोवाळ जाल्ल्यान ती फुडें धुकल्ली फाटले खेपे वेचणूक प्रक्रिया चालू आसतना एका गटान बोवाळ घालून ती थांबयल्ली उपरांत हें प्रकरण कोर्टांत गेल्लें न्यायालयान ह्या प्रकरणाचेर निवाडो दितना 3 मार्चाक परतून वेचणूक घेवपाची सुचोवणी केल्ली आयतारा जाल्ले वेचणूक प्रक्रिये वेळार मोठ्या प्रमाणांत पुलीस दवरिल्ले ताका लागून शांततायेन वेचणूक जाली उपरांत नव्यान वेचून आयिल्ले पदाधिकारी वेगवेगळ्या विशयांचेर गोवा 365 कडेन उलयले इलेक्शन्स वेर टू बी वेर हेल्ड लास्ट मंथ इन जानेवारी फेब्रुवारी 3rd बट it we could not have it because there was lot of mob violence going on and they did not give us to hold the elections in a peaceful way despite of we having a police force so we like to thank the honorable high court for giving a decision to hold the elections with the police force and with the presiding officer
I would like to thank him also, Mr. Sandeep Gaude, who has done a very excellent job. I would not like to say what was disruptive. Those people who did it, I got nothing to say on them. But today what has happened, I'm so peaceful the way it has taken place. I'm grateful to the Honorable Court and also thanking God for all the good work we have carried on. 50 shareholders, but some above 50 who came, their names were not registered. They didn't register their names in the register. And whoever has transferred their shares, they have transferred it in the month of January. So the people who have transferred their name, they had to transfer it before December. So that is how some of the people who couldn't attend this election, they had to send back. I am very, very happy. There was no disturbance this time. Last election on 3rd of February, there were a lot of disturbances. And we increased the, told them to bring more policemen and all. So everything went on smoothly. And all six posts have been elected on posts. निल्ला साऊन आमचा खबराकार संदीप कामुलकर. उत्तर गोयच्या साळगाव रेशमागुश आणि नेरुल गावात उदकाच्या उणावा बरोबरच लायटीचो आपालिपा चालूच असा असे काँग्रेस म्हणता. गोयच्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न हाताळपाक सरकाराक पुरायपणान अपेस आयल्याचो आरोपय काँग्रेसीन केला. गोयच्या गावगिऱ्या वाठारातल्या लोकांक उदकाच्या उणावा बरोबरच लायटीची समस्या आता सच्चीच झाल्या. वीज मंत्री दुयेंत आशिल्ल्यान ह्या प्रश्नात आणिकय भर पडल्या. वीज खात्याचो नव्यान ताबो घेतिल्ल्या मंत्र्यान हे प्रश्न जागेर घालपाचे उत्तर दिला. द पथेटिक सिट्युएशन ऑफ वॉटर सप्लाय अँड पॉवर सप्लाय इन द विलेजीस ऑफ सालिगांव रेजमागोस इन पर्टिक्युलर अँड नेरूल. 5-5-10 मिनटांनी लायट वता, पॉवर फ्लक्च्युएशन्स असा आणि कांयच लोकांक फेसिलिटी बरोबर ना. साळगावच्या कोयर प्रक्रिया प्रकल्पावेल्यान काँग्रेसीन सरकाराचेर परतून एक फावट टिका केल्या. मार्च एप्रील राव आणि पळय थंय सगळे उदक बंद जातले. सध्या इट इज हार्डली वी आर हॅविंग, लोकांची बोवो पडल्या उदक बरोबर येना म्हणून. सालिगांव गार्बेज ट्रीटमेंट प्लांट पळय आसा ते बरोबर चलना म्हणून. पणजेच्यान आमचो व्हिडिओ पत्रकार यशवंत परब. सरकारान खण वाठारातल्या लोकांचे पोट भरपाचे साधन कोचून घेतला, त्या उपरांत आता सरकार दर्यादेग वाठारातल्या लोकांच्या पोटार मारपाक सोदता, काँग्रेसीन आरोप केला. खण उद्देग भाजपान बंद उडयल्लो आणि आता CRZ अधिसुचवणी लागू करून दर्यादेग वाठारातली जीण उद्ध्वस्त करप भाजपाची मोख आशिल्ल्याचे काँग्रेस म्हणता. पळयात. काँग्रेसीन काणकोण दर्यावेळेर रॅली काढून CRZ अधिसुचवणीक विरोध केलो. बिल्डर लॉबीचो फायदो करून दिवपा खातीरच हे यज्ञ चालल्यात असे काणकोणचो आमदार इजिदोर फर्नांडीस म्हणता. गोयात CRZ अधिसुचोवणी लागू करचे नात असे उत्तर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरान दिल्ले, पूण ते आश्वासनाक पाळो दिवपाक ताका अपेस आयला असे यूथ काँग्रेसीचो अध्यक्ष वरद म्हार्दोळकर म्हणता. जे ट्रक ड्रायव्हर आहात, जे बाबा काम करपी आहात मायनिंगात, जे शॉपवाले आसा, आज ते इतले रस्त्यार येयले आसा. कोणे बंद केले? पारिकार बाबा. कित्याक बंद केले? तेजेर बरो सोद करूचो पडटलो. फक्त एक सायडीक बाबा तेमी जोडपाक. आयज मायनींग ओनर जे आसा एकले एकटो पूण वाडटा जाल्यार पळय, एकटो पूण आवाज करता सरकाराचेर, बरें एकटो पूण ते गरीब लोकांचे हेल्पा येता. सो ती सायड जेन्ना अटॅक जाली गरीब लोकांची, आयज हे नोटिफिकेशन हाडले ह्या सायडीच्या ह्या कोस्टल बेल्टीचेर येयले. आतां कोस्टल बेल्ट 200 मिटर जेन्ना आशिल्लो तेन्ना सुशेगाद बरें चलतालें, आयज 50 मिटरांचेर पावले. आमच्या गांवच्या भावांक चड करून फिशरमॅन आहा ते, आयज तुमकां कांयच दिसचें ना, कांयच बाबा कांय जावंक ना हिंगा. नोटिफिकेशन येयलें काय आमकां कांय इफेक्ट जावचना, पूण ज्या दिसा हिंगासान बंद जातलें, हिंगासान कन्स्ट्रक्शन येवंक लागतली 50 मिटरांचेर, जाण्याकलो जो जागो घेतलेलो तो हिंगा येवपाक वचपाक वाट दिवचो ना. गोंयच्यान 1,00,000 ऑब्जेक्शनां गेल्लीं, 1,00,000. आनी ह्या 1,00,000 ऑब्जेक्शन जेन्ना आयलीं तेन्ना असेंब्लीन काँग्रेसीन तेन्ना पर्रीकराक विचारलेलें आनी CMान तेन्ना सांगलेलें हें गोंयां लागू जायना आनी जर गोंयां लागू जाता आमी तें गोंयां लागू करपाक दिवचें ना, हें पर्रीकरान तेन्ना विधानसभेन उतर दिल्लें. आनी 1,00,000 ऑब्जेक्शन दिलां आसतना पसून तेंच्यांनी थंय आमकां कांयच आमकां फरक पडना म्हूण तेंच्यांनी हांगच्यान धाडून दिल्लें.
आणि म्हणून त्या दराचेर ते झाले. हांगा जर त्यांना गोंय सरकार जर त्यांना विरोध करताले, गोंयचे आमचे दोन MP आणि जे सरकार जर एकंदरीत ताका विरोध करतालो जाल्यार हे नोटिफिकेशन आमकां लागू जावचे नाशिल्ले कदाचित. काणकोणच्यान आमचो खबराकार देविदास गांवकार. परतून घेऊया एक व्यावसायिक विसव. विसव उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. 25 वर्सां भितर गोंयच्या रंगमंचाची भास कोंकणी जाल्या खरी, पूण आमकां लागिल्लें पिशें आयच्या तरणाट्यांक लागूंक ना देखून आमी अस्वस्थ जावपाची गरज ज्येश्ठ नाटककार पुंडलीक नायकान उक्तायली. कुडचड्या कोंकणी नाट्य संमेलनांत तो उलयतालो. कोंकणी अकादमी आनी कोंकणी कला साहित्य केंद्राचे जोड पालवान कुडचडच्या रवींद्र भवनांत दुसरें कोंकणी नाट्य संमेलन व्हडा दबाज्यान जालें. उक्तावणाक वीजमंत्री निलेश काब्राल, रंगकर्मी अनंत अमेंबल, पुंडलीक नायक, श्रीधर कामत बांबोळकार, डॉ जयंती नायक आनी हेर रंगकर्मी हजर आशिल्ले. फक्त 25 वर्सांच्या काळांत आयज तुमी सांगतात गोंयच्या जे जर नदर मारली जाल्यार गोंयच्या रंगमंचाची भास कोंकणी जाल्या ही अतिशय जन्मेची बाजू आसा. म्हणून हांव तुमकां म्हणटा निराश जावपाची गरज ना. आमी बेचैन जावया, आमी अस्वस्थ जावया. अस्वस्थ कित्याक जावया? आमी अस्वस्थ जयंती खातीर जावया. जयंती दोन नाटकां पळयल्या आनी प्रस्थापीत जावन उगी रावला ताच्या खातीर आमी अस्वस्थ जावया. आमी अस्वस्थ जावया. राजे पवार नाटकां बरयतालो, कवेदर हनुमंत चोपडेकार नाटकां बरयतालो, हे फक्त आतां साहित्य अकादमीचे पेपर आनी सेमिनार अटेंड करीत भोंवता त्या खातीर आमी अस्वस्थ जावया. आमी अस्वस्थ जावया. अश्यो कामती एखादें नाटक बरयल्यार आमकां वायट दिसचें ना. तो खंड पडला तो खंड ताणें भरून दवरलो. आमी अस्वस्थ जावया की जे पिशे म्हाका लागिल्ले, जे पिशे सिरदाराक लागिल्ले, ते आमच्या तरणाट्यांक हातून कित्याक लागूंक ना? कलाकार अभिनयातल्यान लोकांक कितें तरी दिता, पूण तो नाटकांतल्यान कितें घेता हाचें आत्मपरिक्षण जावपाक जाय अशें अनंत अमेंबलान सांगलें. पळयात. एज ह्युमन बिइंग्स वी आर अलूफ फ्रॉम द थॉट प्रोसेस ऑफ दोज कॅरेक्टर्स. म्हळ्यार जे विजडम आमी कॅरेक्टर्सांक दिता ती ते आमी आमगेले पर्सनल आयुश्यांत यूज करना ती. इट इज जस्ट एज अ स्टेज प्रोडक्शन विच इज डेंजरस. आमगेल नाटकांतले एक कॅरेक्टर विचार करता म्हाका लायफ आतां हांव कल केल्लें, म्हाका कल मेळ्ळें वेदर इट इज रायट ऑर रॉंग. आमी नाट्यकर्मी केन्नाय विचार करना ती रंगभुमी अर्थांव हांवें कल घेतलें. दिवचें इज व्हेरी इजी बिकॉज वी थिंक दॅट गिवींग थ्रू स्टेज प्रोडक्शन्स वी आर गोईंग टू गीव समाजाक आमी कल कितें दितात पळोवंक. वॉट आर वी टेकींग? कुडचडच्यान आमचो खबराकार प्रहर सावड्डेकर. 23 वर्सां सकयल्ल्या भारताच्या राष्ट्रीय फुटबॉल पंगडाच्या प्रशिक्षणाक वास्कोच्या तिळक मैदानार सुरवात जाल्या. 2020 जावपी 23 वर्सां सकयल्ल्या AFC सर्तीची पात्रताय फेरी दोळ्या मुखार दवरून ह्या प्रशिक्षणाचें आयोजन केलां. ही पात्रताय सर्त 22 मार्चा सावन उझबेकिस्तानाची राजधानी आशिल्ल्या ताशकंद शारांत सुरू जातली. नव्यान नेमिल्लो प्रशिक्षक डॅरीक परेराच्या फुडारपणा खाला ह्या प्रशिक्षणाक सुरवात जाल्या. ह्या प्रशिक्षण शिबिरा खातीर 38 खेळगड्यांची निवड केल्या. प्रशिक्षण शिबिरा उपरांत भारतीय पंगडाची कतारच्या पंगडा बरोबर इश्टागतीची मॅच जातली. ही मॅच दोहा जातली. ब्युरो रिपोर्ट GOA365. आयच्यो कोंकणी खबरो हांगाच सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.goa365.tv हे वॅबसायटीर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर आमचो फेसबूक आनी ट्विटर अकाउंट फॉलो करात. मेळुया परत पळोवपाक GOA365. देव बरें करूं.